ॐ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चिसुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रियमित्रा नमस्कार उत्कर्षाकडे झेप या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण पतंजलीचा अष्टांग योग यावर चिंतन करत आहोत मागच्या वेळेस आपण बघितलं यम आणि नियम आणि आज आपण बघणार आहोत आसन आणि प्राणायाम तेव्हा आसन म्हणजे काय यमनेमा म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्याला नैतिक जीवन जगायचं आहे चांगल्या प्रकारे जीवन जगायचं आहे ह्या आपण यम आणि नियममध्ये बघितलं आता बसायचं आहे आसनासाठी इथे आपण खूप सावध राहिलो पाहिजे कारण ह्या विषयावर खूप गोंधळ आहे योगा आणि योग यामध्ये खूप फरक आहे योगा म्हणजे काय हटयोगा त्यामध्ये शारीरिक व्यायाम वेगवेगळ्या प्रकारची आसनं करणं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी याला आपण हटयोग म्हणतो आणि हटयोगाच्याद्वारे आपल्याला ध्यान करता येणार नाही आता ध्यानाचे कितीतरी प्रकार आहे डायनॅमिक मेडिटेशन ते नाचून नाचून ध्यान करतात म्हणजे लोक आपापल्या आप वेगवेगळ्या पद्धती ध्यानाच्या शोधून काढतात पण आपल्या शास्त्रामध्ये काय सांगितलं आहे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे पतंजलीनी सांगितलं आहे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की ध्यान करण्यासाठी तुम्ही कशाप्रकारे बसले पाहिजे याला म्हटलं आहे आसन तिथे हटयोग नाही तिथे शारीरिक व्यायाम नाही खूप प्रकारचे आसनं करायचे नाही उड्या मारून ध्यान करायचं नाही तर एका ठिकाणी बसून शांतपणे ध्यान करायचं आहे कारण मनाला कंट्रोल करण्यापूर्वी आपल्याला शरीरावर कंट्रोल करावा लागेल समजा एका ग्लासमध्ये जर पाणी असेल आता तो ग्लास तुम्ही सारखा जर हलवत असाल तर त्यामधलं पाणी स्थिर राहील का नाही राहणार तो ग्लास हलला की पाणी पण हलेल आता हे मन आहे शरीरामध्ये तर तुमचं शरीरच जर स्थिर नसेल तर तुमचं मन कसं स्थिर राहणार म्हणून तुम्हाला कशाप्रकारे ध्यानाला बसायचं आहे अगदी थोड्या शब्दामध्ये पतंजलीने सांगितलं आहे इथे काही खूप विस्तार केलेला नाही स्थिर महा सणम पतंजली काय म्हणतात की तुम्ही ध्यान करताना कसे बसले पाहिजे स्थिर पाहिजे म्हणजे तुमचं शरीर एकदम पुतळ्यासारखं पाहिजे शरीराची बिलकुल हालचाल होता कामा नये बरेचदा आपलं शरीरच आपल्या ताब्यामध्ये नसते कधी आपला, आपला, आपला पाय हलतो तर कधी आपला हात हलतो तर कधी आपली मान डुलते म्हणजे अशा प्रकारे शरीराची मुळीच हालचाल करायची नाही एकदम जणू काही पुतळ्यासारखं बसायचं आहे बघा भगवान श्रीरामकृष्ण ध्यानाला बसायचे आणि ते ध्यानाला बसल्यानंतर पक्षी त्यांच्या डोक्यावर येऊन त्यामध्ये शोधायचे दाणे तरी त्यांना भान नव्हतं म्हणजे जणू काही पुतळ्यासारखे बसलेले ते स्वतःच्या मनाला सांगायचे की बघ तो तिथे भैरवाचा पुतळा आहे मना तू अशा प्रकारे बसला पाहिजे आणि भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की मी जेव्हा ध्यान करायला बसतो तेव्हा माझ्या शरीराचे गुडघे आपोआप बंद होतात जसं काही कोणी कुलूप लावलेलं आहे आणि ध्यान संपलं की ते खटखट आवाज करत ते पुन्हा मोकळे होतात म्हणजे इथे आपल्याला पहिले शरीरावर नियंत्रण ठेवायचं आहे ध्यानापूर्वीची पायरी आहे आसन इथे पतंजली म्हणतात स्थिर पहिली गोष्ट म्हणजे स्थिरम स्थिर पाहिजे स्टेडी पाहिजे आणि सुखम म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबल बसता आलं पाहिजे आता तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल कमरेचं दुखणं असेल पायाचं दुखणं असेल गुडघ्याचं दुखणं असेल तुम्ही बसाल पण त्यामध्ये तुम्हाला आनंद मिळणार नाही ना कारण दुखते आहे आता जर दुखत असेल तर जोर करून बसण्यामध्ये काय अर्थ आहे म्हणजे ते म्हटलं आहे सुखम पण म्हटलं आहे म्हणजे ते आसन सुखदायी पाहिजे म्हणजे कम्फर्टेबल पाहिजे आणि स्थिर पाहिजे ह्या दोनच गोष्टी पातंजलीने आपल्याला सांगितलेल्या आहेत की तुम्ही जेव्हा ध्यान करायला बसता तेव्हा अगदी स्थिर बसा शरीराची मुळीच हालचाल करू नका आणि दुसरं म्हणजे तुमचं आसन तुमची पोझिशन ही कम्फर्टेबल असली पाहिजे तिथे तुम्हाला कुठेही दुखू नये वेदना होऊ नये त्रास होऊ नये कारण तुमचं मन ध्यानामध्ये लागणार नाही ही, ही कंडिशन सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये भगवंत काय म्हणतात साव्य अध्यायामध्ये ध्यानयोगामध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात समम काय ग्रीवम धारयन अचलम स्थिर संप्रेक्ष नासिकाग्रम स्व दिसच्च न अवलोकयन इथे भगवंतांनी आपल्याला चार कंडिशन सांगितलेले आहे पहिलं काय म्हटलं आहे समम काय शिरो शिरोग्रीवम म्हणजे शरीर कायम म्हणजे शरीर समम स्थिर आणि तिथे म्हटलं आहे शीर म्हणजे तुमचं डोकं आणि ग्रीव म्हणजे मान म्हणजे तुमचं शरीर म्हणजे तुमची छाती तुमची मान आणि तुमचं डोकं ह्या तीनही गोष्टी एका लाईनमध्ये पाहिजे एकदम सरळ पाहिजे तुम्ही वाकूनही बसू नये पुढे वाकून बसू नये किंवा मागे वाकूनही बसू नये तर तुमचा बॅकबोन एकदम सरळ पाहिजे आपला मेरुदंड आपल्याला ताट ठेवायचा आहे ताठ का ठेवायचा आहे कारण त्या मेरुदंडामध्ये सात चक्र आहे त्या मेरुदंडामध्ये सुषुम्ना नावाची नाडी आहे आणि तळाशी काय आहे कुंडलिनी शक्ती आहे तुम्ही ध्यान केल्यामुळे प्राणायाम केल्यामुळे जेव्हा ती कुंडलिनी शक्ती जागी होईल तुमच्यामधली शक्ती जागी होईल तेव्हा त्या, वा त्या शक्तीची वाट मोकळी पाहिजे त्या शक्तीमध्ये कुठेही अडथळा येता कामा नये त्या शक्तीमध्ये अडथळा आला तर ती शक्ती त्या विशिष्ट केंद्रावर जाऊन थांबेल ती वरच्या चक्रापर्यंत प्रवास करू शकणार नाही म्हणून आपल्याला सरळ बसायचं आहे भगवंत म्हणतात समम कायशिरो ग्रीवम त्यानंतर म्हणतात धारयण अचलम स्थिर धारयण म्हणजे ठेवा अचल म्हणजे बिलकुल हलायचे नाही अचल स्थिर अचलम स्थिर म्हणजे बॉडी स्थिरही पाहिजे आणि अचल पाहिजे म्हणजे शरीराच्या कोणत्याही भागाची हालचाल करायला नको आणि संप्रेक्ष नाशिकाग्रम स्वम आणि तुम्ही तुमचं तुमचे डोळे तुमची नजर नाकाच्या टोकावर एकाग्र करा दुसऱ्याच्या नाही तुमच्या स्वतःच्या नाकाच्या टोकावर म्हणजे इथे तुम्हाला तुमची दृष्टी इथे फोकस करायची आहे म्हणजे आपले डोळे अर्धवट बंद राहील आपण जेव्हा बसू तेव्हा आपले डोळे असे राहील म्हणजे आपलं लक्ष इथे राहील नाकाच्या शेंड्यावर राहील आहे अवघड डोळे बंद केले तरी चालेल पण गीतेमध्ये भगवंत म्हणतात की नाकाच्या टोकावर तुम्ही तुमचं मन स्थिर करा म्हणजेच तुमची नजर स्थिर करा तुमची दृष्टी तिथे स्थिर करा आणि दिसच्चनं अवलोकयन आणि बाकी कोणत्याही दिशेला बघू नका बघा भगवंताने बरोबर आपल्याला सांगितलेलं आहे कारण ही आपली सवय आहे भगवंताला माहीत आहे की मनुष्याचा स्वभावच तसा आहे तो आपला इकडे तिकडे तिकडे बघत राहतो त्याला म्हटलं तुझ्या नाकाच्या टोकावर तू दृष्टी स्थिर कर तो दुसऱ्यांच्या नाकाकडे बघतो म्हणजे कुठेही इथे तुम्हाला डोळे बंद करायचे आहे का डोळे इथे स्थिर करायचे आहे आणि बाकी कोणत्याही दिशेला बघू नका इकडे तिकडे इकडे तिकडे सारखी मान हलवू नका तर दृष्टी तुमची नाकाच्या टोकावर स्थिर ठेवा न दिशेचच्या अवलोकायन इकडे तिकडे बघण्याचं सोडून द्या म्हणजे इथे भगवद्गीतेमध्ये भगवंतानी आपल्याला अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे की ध्यान करण्यासाठी कशा प्रकारचं आसन पाहिजे पतंजलीने आपल्याला सांगितलेलं आहे स्थिरसुखम आसनम स्थिर पाहिजे सुखम पाहिजे कम्फर्टेबल पाहिजे या दोनच था कंडिशन सांगितलेलं आहे तेव्हा ध्यानाला बसताना आपण हे लक्षात ठेवायचं की आपलं शरीर स्थिर राहिलं पाहिजे शरीराची मुळीच हालचाल करू नये आणि जर आपल्या नाकाच्या टोकावर दृष्टी आपल्याला स्थिर करता येत नसेल डोळे बंद करा काहीही बिघडत नाही डोळे बंद करा कारण तुम्हाला ध्यान आतमध्ये करायचं आहे तुम्हाला नाकाच्या टोकावर ध्यान करायचं नाही तुम्हाला त्या परमात्म्यावर ध्यान करायचं आहे तो तुमच्या हृदयामध्ये बसलेला आहे तुम्हाला मनाला अंतर्मुख करायचं आहे आतमध्ये शोधायचं आहे तुम्हाला इथे मन श्वासोश्वासावर केंद्रित करायचे नाही किंवा नाकाच्या टोकावरही केंद्रित करायचे नाही फक्त इकडे तिकडे आपलं लक्ष जाऊ नये म्हणून त्याला स्थिर ठेवायचं त्यापेक्षा बंद केलं तरी हरकत नाही पण हृदयामधल्या त्या चैतन्यमय ज्योतीवर तुम्ही ध्यान करा कारण ते तुमचं खरं स्वरूप आहे ते चैतन्य आहे हे शरीर जड आहे इवन श्वासोश्वाससुद्धा सूक्ष्म आहे पण जडच आहे तो पण पंचमहाभूतात एक भाग आहे त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला सांगतात सगळे संत सांगतात शास्त्र सांगते गीता सांगते स्वामी विवेकानंद सांगतात की अशा प्रकारे स्थिर तुम्ही ध्यानाला बसा स्वामी विवेकानंद सहा सहा पाच पाच घंटे ध्यानामध्ये बसायचे म्हणजे त्याला म्हटलं आहे ध्या तुमच्या आसनसिद्धी आसनसिद्धी म्हणजे तुम्ही एकदा आसन लावलं की तुम्ही त्या आसनामध्ये कितीही तास बसू शकता तुम्हाला काहीही वेदना होणार नाही जे तुम्हाला देहबोध पण राहणार नाही म्हणजे एका आसनावर बसून एका पोझिशनमध्ये तुम्ही दोन तास तीन तास पाहिजे तेवढ्या वेळ बसू शकाल त्या या चित्रामध्ये बघा पहिलं आहे पद्मासन दोन्ही पाय वर घेऊन सगळ्यात चांगलं आसन आहे कारण त्यामुळे आपला मेरुदंड सरळ राहतो आणि आपली मान वाकत नाही आणि आपण जागृत राहतो आपल्याला झोप येत नाही तेव्हा पद्मासन सगळ्यात श्रेष्ठ आसन आहे पण सगळ्यांना काही जमत नाही म्हणून दुसरं आहे अर्ध पद्मासन म्हणजे एक पाय वर घेतलेला आहे मांडी घालून बसलेला आहे पण एकच पाय वर घेतला एक खालीच आहे म्हणजे आपण साधारणतः जसं बसतो तिसरा आहे सुखासन म्हणजे आपण फक्त मांडी घालून बसायचं दोन्ही पाय खालीच असतात पण आपण कम्फर्टेबल असतो किंवा वज्रासन आपण वज्रासनामध्ये सुद्धा बसू शकतो ते सुद्धा ध्यानासाठी चालू शकतं म्हणजे हे चार प्रकारचे आसनं ध्यानासाठी आपण वापरू शकतो आणि बघा मागे काय आहे पर्वत आहे म्हणजे पर्वतासारखं आसन आपलं स्थिर पाहिजे मेरू पर्वतासारखं आपलं आसन स्थिर पाहिजे त्याचा तो उद्देश आहे तर इथे हे चार प्रकारचे आसनं सांगितलेले आहेत ध्यान करण्यासाठी ते स्थिर पाहिजे कम्फर्टेबल पाहिजे आणि शरीराची हालचाल मुळीच करता कामा नये अचलम आणि आपली आपलं शरीर सरळ पाहिजे एका रेषेमध्ये पाहिजे आपलं डोकं आपली मान आपली छाती हे सगळी एका लाईनमध्ये पाहिजे कारण आपला मेरुदंड नेहमी सरळ पाहिजे तो वाकडा होता कामा नये ह्या एवढ्या सगळ्या कंडिशन आहे आसनासाठी तर याला म्हटलं आहे आसन ही आहे तिसरी पायरी यम नियम आसन त्यानंतर आहे प्राणायाम प्राणायामसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे जरी तो योगाचं बाह्यंग असला तरी महत्त्वाचा आहे कारण प्राण म्हणजे आपला श्वासोच्वास आणि आपले विचार यांच्यामध्ये अगदी जवळचा संबंध आहे जेवढा तुमचा श्वास फास्ट राहील जोरात राहील तेवढं तुमचं मन जास्त चंचल होईल बघा एखाद्या मनुष्याला जर राग आला असेल तर बघा त्याचा श्वासोश्वास आपोआप वाढतो त्याचा चेहरा लाल होतो त्याच्या शरीरावर लगेच परिणाम दिसायला लागतात म्हणजे आपले विचार आणि आपलं मन आणि आपला श्वासोश्वास यांच्यामध्ये अगदी जवळचा संबंध आहे तर म्हणून इथे आपण जर प्राणायाम केला आता पहिले तर आपल्याला प्राणायाम म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल आपल्याला वाटतं की श्वासोश्वास घेणं म्हणजे प्राणायाम आपल्या श्वासावरती नियंत्रण ठेवणं म्हणजे प्राणायाम पण प्राणायाम म्हणजे काही तेवढंच नाही आहे बघा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की ह्या जगामध्ये दोनच शक्ती आहे एक आहे प्राण आणि दुसरं आहे आकाश त्या आकाशाला आपण म्हणतो मॅटर आणि प्राणाला म्हणतो एनर्जी ह्या दोन गोष्टी आहे जे मॅटर आणि एनर्जी ह्या दोनच गोष्टी आहे आणि ह्या दोन गोष्टीमुळेच हे जग आपण बघतो की असं चाललेलं आहे सगळ्या गोष्टी कशा आहे मॅटर आहे म्हणजे जड आहे पण या जड गोष्टींना चालवतं कोण त्याच्या हालचाली कशा होतात ह्या प्राणशक्तीमुळे होतात एखादी व्यक्ती जर वारली आपण म्हणतो त्याचा प्राण गेला म्हणजे आता त्याच्या शरीरामध्ये काहीही हालचाली होणार नाही तर ही एनर्जी आहे विद्युत एनर्जी आहे गुरुत्वाकर्षण आहे म्हणजे ह्या जगामध्ये जेवढ्या काही शक्ती आहेत त्या सगळ्या शक्ती ह्या प्राणामधून आलेल्या आहेत आणि ह्या जगामध्ये जेवढं काही मॅटर आहे जडपदार्थ आहे ते सगळे आकाशापासून आलेले आहे आता बघा आपलं शरीरच बघा हे शरीर कसं आहे जड आहे पण ह्या शरीरामध्ये कितीतरी प्रकारच्या क्रिया सुरू आहे आता ह्या क्रिया सुरू राहण्यासाठी एनर्जी पाहिजे शक्तीशिवाय हे शरीर हालचाल करू शकत नाही म्हणजेच या शरीरामध्ये प्राण आहे फक्त श्वासोश्वास नाही श्वासोश्वास ही त्या प्राणाची एक क्रिया आहे फक्त एक फंक्शन आहे पण श्वासोश्वास म्हणजेच काही प्राणायाम नव्हे तेव्हा हा प्राण आपल्या शरीरामध्ये आहे एनर्जी आहे आणि ती डिव्हाइड केलेली आहे पाच भागामध्ये त्याला आपण म्हणतो प्राण अपान व्यान उदान समान म्हणजे त्याचे पण पुन्हा उपप्राण आहे हे हा मुख्य प्राण त्याचे पाच भाग झालेले आहे आणि हे पाच भाग आपल्या शरीरामधल्या सगळ्या हालचाली करत असतात आपल्याला माहितीही नसते आपण जे अन्न खातो ते पचन कसं होतं तिथे समान आहे आपलं हृदय आपोआप कसं चालतं तिथे व्यान बसलेलं आहे म्हणजे प्राण अपान आपण श्वासोश्वास घेतो श्वास घेतो श्वास सोडतो हे कशामुळे होतं ते पण प्राणाचं एक कर्तव्य आहे व्यान म्हणून मनुष्य मराच्या वेळेस तो हे शरीर कसं सोडतो तर हे सगळे प्राणाचे प्रकार आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेवढ्या काही घडामोडी ज जेवढी काही गती जेवढ्या काही क्रिया होत आहे त्या सगळ्याच्या सगळ्या ह्या प्राणामुळे होत आहे त्याचं मुख्य कार्य म्हणजे श्वासोश्वास जसं एक मोठं यंत्र असतं त्याला एक मोठं चाक असतं ते मोठं चाक जर फिरवलं तर ह्या त्या यंत्राचे लहान लहान चाकं सगळे फिरायला लागतात म्हणजे श्वासोश्वासाचं जे मोठं चाक आहे जे प्राणायामाचं मुख्य कर्तव्य आहे ते जर फिरवलं तर शरीरातले मज्जातंतू सगळ्या सगळ्या गोष्टी आपोआप चालत राहतात म्हणून त्याला महत्त्वाचं स्थान दिलं आहे श्वासोश्वासाला तर अशा प्रकारे आपण बघतो की हे शरीरामध्ये प्राण आहे त्याचे वेगवेगळे प्रकार आहे आणि ते आपापलं कार्य बजावत असतात आता प्राणायाम केल्यामुळे काय होईल तुम्ही जर श्वासोश्वासाचं नियमन केलं तर आता तुमच्या शरीरामध्ये ज्या क्रिया होत आहे त्या अजाणता होत आहे जे जाणीवपूर्वक होत नाही तुम्ही त्या सगळ्या क्रिया जाणीवपूर्वक करू शकाल आता आपला त्याच्यावर काहीच कंट्रोल राहिला नाही बघा गाई मशी कुत्रे कान हलवतात आपण नाही हलवू शकत त्यांच्यामध्ये ती शक्ती आहे की कान हलवतात ते आपण ती शक्ती गमावलेली आहे आपण आपले कान हलवू शकत नाही जसं आपलं हृदय चालतं पण ते हृदय आपोआप चालतं आपलं त्यावर काही नियंत्रण नाही पण तुम्ही जर प्राणावर नियंत्रण करू शकलात तर तुम्ही हृदय थांबवू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे हृदय थांबवू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे पुन्हा सुरू करू शकता हे आपले चांगदेव महाराज करायचे त्यांनी हटयोग केलेला होता त्यांनी या प्राणावर कंट्रोल केलेला होता त्यामुळे ते इच्छेप्रमाणे हृदय बंद करायचे चालवायचे म्हणून ते चौदाशे वर्षापर्यंत जगू शकले तेव्हा दीर्घ आयुष्य पाहिजे निरोगी पाहिजे त्याला हटयोग म्हटला आहे तो काही खरा खरा योग नाही पण इथे ह्या प्राणशक्तीला कंट्रोल केल्यामुळे सगळ्या जगातली प्राणशक्ती तुम्ही कंट्रोल करू शकता कारण तुमच्या शरीरामध्ये जर तुम्ही कंट्रोल करू शकला तर तो, तो प्राण सगळीकडेच आहे सगळ्यांच्या शरीरामध्ये आहे म्हणजे तुमचा ह्या प्राणावरती कंट्रोल येतो बरेच लोक हवेमध्ये उडतात हे सगळं कशाचं आहे चमत हा चमत्कार नाही हा त्यांनी प्राणावरती कंट्रोल मिळवलेला आहे आणि त्यामुळे त्यांना ते शक्य झालेलं आहे तर इथे प्राण म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेली एनर्जी, एनर्जी ला ला आता ह्या एनर्जीला आपल्याला कसं करायचं आहे स्लो करायचं आहे तिला नियंत्रणामध्ये आणायचं आहे तिची गती जी आहे आता तिला स्टडी करायचं आहे म्हणून बघा इथे काय म्हटलेलं आहे पतंजलींनी काय म्हटलं आहे तस्मिन सती श्वास प्रश्वासयोहो गतिविच्छेद प्राणायाम त्याने प्राणायामाची व्याख्या दिली आहे की तस्मिन सती श्वास प्रश् प्रश्वासयोहो गतीविच्छेद म्हणजे श्वास आणि प्रश्वास हो श्वास आणि उश्वास ही जी आहे त्याची गती आपण काय करायची आहे ते तिला कमी करायची आहे तिला थांबवायचं आहे आज आपला श्वासोश्वास नियमित नाही त्याला नियमित करायचा आहे हळूहळू त्याला स्लो करायचा आहे त्याच्या गतीवर नियंत्रण आणायचं आहे मग तो तुमच्या कंट्रोलमध्ये येईल तर त्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी तीन प्रकार स्वामीजींनी आपल्याला सांगितलेला आहे एक आहे आपल्याला माहिती आहे अनुलोम विलोम अनुलोम विलोम हा अगदी सिम्पल प्राणायाम आहे म्हणजे आपण एका नागपुडीने श्वास घ्यायचा आणि दुसरीने लगेच सोडायचा म्हणजे आपण तो आतमध्ये कोंडायचा नाही समजा एक नागपुडी बंद केली डावीनं आपण श्वास घेतला लगेच आपण उजवी बंद केली आणि डावीने सोडून दिला म्हणजे अशा प्रकारे पहिले या नागपुडीनं श्वास घ्या मग या नागपुडीने सोडा मग ह्या नागपुडीमधून घ्या इथून सोडा म्हणजे फक्त दीर्घ श्वास घ्यायचा फुफ्फुसा सगळी भरून टाकायची स्लो अँड स्टेडी तिथे आतमध्ये कोंडायचं नाही याला म्हटलं आहे अनुलोम विलोम सुरुवातीला आपण हा दररोज दहा दहा वेळा सकाळी संध्याकाळी केला पाहिजे त्याला नाडीशुद्धी पण म्हटलेला आहे त्यानंतर आहे पूरक कुंभक आणि रेचक ह्या तीन प्रकारे आपण प्राणायाम करू शकतो ह्या तिन्हीला मिळून एक प्राणायाम होतो स्वामीजीने सांगितलं आहे की पहिले तुम्ही एक नाडी बंद, कर, बंद करा एक नागपुडी बंद करा समजा उजवी बंद करा आणि डावीने श्वास घ्या फोर सेकंद फोर सेकंदामध्ये तुम्ही श्वास घ्या पूर्ण लंग्स भरून टाका मग दोन्ही नागपुड्या बंद करा अशा आणि सोळा सेकंद आतमध्ये रोखून ठेवा सोळा सेकंद कुंभक करा आणि कुंभकल्यानंतर मग तुमची डावी नागपुडी बंद करा आणि उजवीने आठ सेकंदामध्ये तुमचा श्वास सोडा म्हणजे चार सेकंद घ्यायचा सोळा सेकंद कुंभक करायचा आतमध्ये ठेवायचा आणि दुसऱ्या नागपुडीने आठ सेकंदमध्ये त्याला बाहेर सोडायचं आणि हे असं सगळं मिळून जे चार आठ आणि सोळा हे सगळं मिळून एक झाला प्राणायाम आठ आणि चार बारा आणि सोळा हा झाला एक प्राणायाम अशा प्रकारे आपण चार ते पाच वेळा सकाळी चार ते पाच वेळा संध्याकाळी केल्या पाहिजे मग हळूहळू आपण वेळ वाढवू शकतो आता तुम्ही सोळा सेकंद करतायत काही दिवसानंतर तुम्ही मग वीस सेकंद करू शकता अर्धा मिनिट करू शकता पण ते हळूहळू वाढवा आणि तिसरा प्रकार आहे की श्वास घ्यायचा आणि सोडायचा आणि सोडल्यानंतर तो बाहेरच ठेवायचा आतमध्ये घ्यायचा नाही जसं आपण सोळा सेकंद आतमध्ये कोंडतो आता सोळा सेकंद त्याला बाहेर ठेवायचं आणि सोळा सेकंदानंतर मग आतमध्ये घ्यायचा त्याच्यामध्ये कोणताही धोका नाही आहे म्हणजे पहिली जी आहे पद्धत अनुलोम विलोम आणि तिसरी पद्धत आहे ही एकदम सेफ आहे पण दुसरी कुंभक जी आहे ती मात्र थोडी डेंजरस आहे कारण तुम्ही जास्त वेळ कुंभक केला तर तुमच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात म्हणून सुरुवातीलाच खूप जास्त वेळ कुंभक करण्याचा प्रयत्न करू नका योग्य गुरुचं मार्गदर्शन घ्या आणि मगच तुम्ही प्राणायामाचा अभ्यास करा नाहीतर बऱ्याच लोकांची डोकी डोकी खराब झालेली आहे नुसते पुस्तकं वाचून ते कुंभ करायला लागले एक एक मिनटं श्वास रोखायला लागले आणि त्यांच्या शरीरावर बऱ्याच प्रतिक्रिया झाल्या तेव्हा यापासून आपण खूप सावध राहिलं पाहिजे तर इथे काय होतं म्हणजे श्वासोश्वासावर जर आपण नियंत्रण झालं तर आपल्या शरीरामधल्या जेवढ्या काही क्रिया आहे मज्जातंतू आहे किंवा जेवढ्या डायजेशन आहे सगळ्या जेवढ्या क्रिया आहे त्या सगळ्या क्रियांवर आपला पूर्णपणे कंट्रोल येतो स्वाभाजींनी एक छान उदाहरण दिलेलं आहे की आपण इवन मुक्तीसुद्धा प्राप्त करून घेऊ शकतो ह्या प्राणायामाच्या माध्यमातून आपण आपल्या सगळ्या चित्ताच्या वृत्ती थांबवू शकतो आणि चित्ताच्या वृत्ती थांबल्या की मनुष्याला समाधी लागते ती जी शक्ती आहे ती कुंडली शक्ती या सहस्रारामध्ये जाते ती शिवाशी एक होते प्राणायाम केल्यामुळे काय होते ते वरवर एका चक्रावरून वरवर जाते आपल्या शरीरामध्ये सात चक्र आहे सुरवातीला आहे खाली एकदम तळाशी मुलाधार मग आहे मणिपूर मग आहे स्वाधिष्ठान हृदयामध्ये अनाहत गळ्यात विशुद्ध इथे आज्ञाचक्र आणि सहस्रार हे सात चक्र आपल्या शरीरामध्ये आहे आणि ही कुंडलीने खाली झोपलेली आहे मध्ये सुषुमना नाडी आहे दोन बाजूला इडा आणि पिंगळा आहे मध्ये सुषुम्ना आहे प्राणायाम केल्यामुळे ती नाडी उघडते सर्वसाधारण लोकांमध्ये ती नाडी खाली बंद असते पण योगाचा अभ्यास केल्यामुळे ती नाडी उघडते आणि त्या सुषुम्ना नाडीमधून ती कुंडलीन शक्ती वरवर जायला लागते आणि ती डोक्यामध्ये गेल्यानंतर मनुष्याला समाधी लागते पतंजलीने सांगितलं आपल्याला की समाधी कशी लागते तर अशा प्रकारे आपल्या समाधीची अवस्था प्राप्त होते त्या तीन पद्धती सांगितल्या आहेत आता चित्रामध्ये बघा स्वामीजींनी एक उदाहरण दिलेलं आहे की ज्यावरून हा विषय आपल्याला अधिक स्पष्ट होईल तिथे स्वामीजी काय सांगतात त्या चित्रामध्ये की एक राजा होता आणि राजाचा एक मंत्री होता आता त्या मंत्राने काहीतरी चूक केली त्यामुळे राजा त्याच्यावर नाराज झाला आणि त्याला शिक्षा दिली त्याला शिक्षा काय दिली एक मोठ्ठा खांब होता मिनार होता एक मोठ्ठा उंच त्या उंच त्या राजाने त्या मंत्र्याला त्या मिनाराच्या वरच्या टोकावर कोंडून ठेवून दिलं म्हणजे आता तो तिथेच मर खाणं पिणं काही नाही इतक्या उंचावर दोनशे फुटावर तो वरच्या मजल्यावर एकदम बसलेला आहे आणि त्याचा काहीही सो संबंध नाही कुणाशीच संबंध नाही तो बिचारा तिथे मंत्री पडलेला आहे एक दिवस काय झालं त्याची पत्नी गेली ती ओरडली जोराजोरामध्ये हाका मारू लागली तेव्हा त्यानं बघितलं त्याने खिडकीमधून बघितलं की आपली पत्नी आलेली आहे मग तो पण खूप जोरात ओरडला आणि तिला सांगितलं की मला इथून बाहेर पडायचं आहे तू एक काम कर आज रात्री तू परत जा उद्या रात्री पुन्हा तू ये आणि येताना एक पातळ नायलोनचा धागा घेऊन ये नायलोनचं सूत त्यानंतर एक सुताचा रीळ घेऊन ये कॉटन त्याच्यानंतर एक नायलोनची दोरी आण आणि एक चांगलं मजबूत दोरखंड घेऊन ये त्यानंतर तू काय कर एक नागतोडा तो किडा असतो ना त्याला असे दोन इथे शे, 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 शे शिंगासारखे के नाकाजवळ केस असतात तो एक नागतोडा घेऊन ये आणि थोडं सहज घेऊन ये थोडा मधू घेऊन ये या सगळ्या गोष्टी घेऊन तो उद्या संध्याकाळी इथे ये रात्री ये? ये आता पत्नीला तर काय कळलं नाही की हे काय आहे पण तिला पत्नीने सांगितलं की हे सगळं घेऊन ये ती घेऊन गेली मग त्यानं सांगितलं की आता तू काय कर तो जो किडा आहे नागतोडा त्याच्या त्या समोरच्या केसांना तो मधू लावून दे तिनं तो मधू लावला आणि आता त्या किड्याच्या पाठीला तो पातळ नायलोनचा धागा आता त्या किड्याच्या पाठीला बांधून दे तिने बांधला आणि त्याला आता ह्या मिनारावर सोडून दे आता तो किडा सहदाचा वास येतो मधुचा वास येतो त्या वासाच्या दिशेनं तो सरळ चालला तो समोर जातो पण त्याला काही ते खायला मिळत नाही मत काही खायला मिळत नाही पण त्याचा मात्र प्रवास सुरू झाला आणि असं करता करता तो नागतोडा शेवटी त्या मिनारावर वरपर्यंत चढला आणि ह्या मंत्र्यानं काय केलं त्या किड्याला पकडलं त्या किड्याला पकडून तो नायलोनचा दोरा पकडला आणि आता बायकोला म्हणतो की ह्या नायलोनच्या धाग्याला ते हिरळ्याचं सूत जे आहे ना कॉटनचं आता ते सूत त्याला बांधून दे त्या बायकोनं त्या धाग्याला सूत बांधून दिलं यानं हळूहळू 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 तो सूत वर ओढलं आणि तो नायलोनचा था धागा त्यानं सगळा वर ओढला आणि वर ओढला त्याच्या हाती ते सूत आला आता त्याने ते सूत हाती घेतलं आता माने ती नायलोनची बारीक दोरी आहे ना म्हणजे ती दोरी याला बांधून दे त्या बायकोनं बांधून दिली यानं हळूहळू ते सूत पण ओढलं आणि सूत ओढल्यानंतर त्याच्या हाती आता आली नायलोनची दोरी आणि नायलोनची दोरी हाती आल्यावर मग तो म्हणतो की आता त्या दोरीला ते मोठं दोरखंड बांध आता ही नायलोनची मजबूत दोरी आहे त्याला आता ते दोरखंड बांधून दे आणि बायकोनं ते दोरखंड बांधलं ते प्लॅस्टिकची दोरी ओढून घेतली आणि त्यामुळे तो जो मोठा दोरखंड होता तो हळूहळू त्याच्या हाती पोचला म्हणजे बघा ही आता प्रक्रिया पूर्ण झाली त्या त्याच्या हाती दोरखंड गेला त्यानं तो चांगल्या प्रकारे बांधला खिडकीच्या गजाला बांधला आणि हळूहळू तो दोर धरत 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 तो खाली उतरला आणि पळून गेला म्हणजे बघा काय झालं पहिले एकदम सिल्कनचा धागा बारीक पातळ सिल्कचा धागा त्यानंतर सूत सुताचा रीळ त्यानंतर दोरी नायलोनची दोरी आणि त्यानंतर दोरखंड अशा प्रकारे ते दोरखंड त्याच्या हाती पोचलं आणि मग तिथून त्यानं सुटका केली आता स्वामीजी काय म्हणतात की आपली सुटका जर या शरीरामधून करून घ्यायची असेल हा हे शरीर म्हणजे एक मिनार आहे आपण यामध्ये कोंडलेलो आहो आता आपल्याला यामधून जर सुटका करायची असेल तर आपल्याला पहिले काय लागेल एक बारीक धागा लागेल सिल्क सिल्क धागा लागेल मग लागेल सूत नायलोनची दोरी आणि मग दोरखंड बघा स्वामीजी काय म्हणतात आपल्या देहातील श्वासोश्वासाची गती म्हणजे जणूत्या रेशमासारखी आहे तिच्यावर ताबा मिळून तिचा संयम साधू शकल्यास ज्ञानतंतूमधील शक्तीप्रवाह नर करंटरूपी सूत आपल्या हाती आल्यासारखे होईल त्यानंतर मग आपल्या मनोवृत्तीरूपी पक्की दोरी अखेर प्राणरूपी दोरखंड आपल्या ताब्यात येऊ शकेल आणि याप्रमाणे प्राणाचा संयम साधून आपण मुक्त होऊ शकू म्हणजे बघा स्वामीजीने कशाप्रकारे वर्णन केलं आहे के की तो जो रेशमाचा दोरा होता स्वामी म्हटलं की आपण श्वासोश्वासावर नियंत्रण करतो त्यामुळे तो रेशमाचा दोरा पहिले आपण धरतो आणि मग आपल्या ते काय लागतं मज्जातंतूमधील जी शक्ती आहे त्या शक्तीवर आपलं नियंत्रण येतं ती मज्जातंतूवर नियंत्रण येणं म्हणजे ते सुताचा दोर आहे तो सुताचा दोर आपल्या हात येतो आणि मग त्या सुताच्या दोराच्या माध्यमातून आपल्याला काय मिळते दोरी मिळते ते तुम्हाला जे दोरी मिळलेली मिळालेली आहे हाती प्लॅस्टिकची दोरी मिळालेली आहे ते काय आहे चित्तवृत्ती आहे मग तुमच्या चित्तवृत्ती कंट्रोल होतात आणि शेवटी मोठा दोरखंड म्हणजे तुमच्या हाती प्राण लागतो मग तुम्ही प्राणावर कंट्रोल करता म्हणजे बघा अशा प्रकारे तुम्ही पूर्णपणे प्राणावर कंट्रोल करून त्या मोठ्या दोरखंडाच्या माध्यमातून तुम्ही या शरीररूपी किल्ल्यातून बाहेर पडू शकता म्हणजे मनुष्याला मुक्ती लाभू शकते जे किती सुंदर प्रकारे स्वामीजींनी आपल्याला या उदाहरणाच्याद्वारे समजून सांगितलेलं आहे की श्वासोश्वास ही त्या प्राणाची एक क्रिया आहे आता ह्या श्वासोश्वासाला धरून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करायचा आहे त्या शरीरामध्ये काय आहे शरीरामध्ये मज्जातंतू आहे नर्व करंट आहे नर्वस सिस्टम आहे मग त्याच्यानंतर काय आहे त्याच्यानंतर चित्तवृत्ती आहे आपल्या मनामधले चित्तवृत्ती म्हणजे मन आहे मग हळूहळू त्या मना मनाला कंट्रोल करा मग आहे प्राण आणि प्राणाला कंट्रोल केला की तुम्ही मग या शरीरामधून बाहेर पडू शकता आता पूर्ण प्राण तुमच्या हाती आहे तुम्ही पूर्णपणे थां तुमचे विचार थांबवू शकता श्वास थांबवू शकता जेव्हा भगवान श्री रामकृष्णांना समाधी लागायची तेव्हा त्यांचा श्वासोश्वास आपोआप बंद पडायचा ती अवस्था प्राप्त झाली चित्तवृत्ती थांबल्या की श्वास आपोआपच थांबतो म्हणजे आता तुमचा प्राणावरती आणि मनावरती दोनही शक्तीवरती पूर्ण कंट्रोल आलेला आहे शरीरावर तर आहेच पण मनावर आणि प्राणावर पण कंट्रोल आहे आणि त्या अवस्थेमध्ये मनुष्याला समाधी प्राप्त होते आणि तो सगळ्या बंधनातून मुक्त होतो तर अशा प्रकारे हा प्राणायाम आपल्याला सांगितलेला आहे स्वामीजींनी तर आसन म्हणजे ध्यानाला कशाप्रकारे बसायचं त्यानंतर ध्यानाला बसल्यानंतर काय आहे चौथी पायरी प्राणायाम करायचा आपण प्राणायामाचे प्रकार पण बघितलेले आहे तीन प्रकार बघितलेले आहे आणि ह्या श्वासोश्वासावर नियंत्रण करून हळूहळू आपण श्वासोश्वासावर नियंत्रण करून आपला कुंभक वाढवून आपल्यामधली शक्ती जागी करायची आहे आपल्या मज्जातंतूमध्ये ज्या काही क्रिया होत आहे त्यावर सगळ्यावर कंट्रोल करायचं आहे आपलं हृदय आहे आपलं डायजेशन आहे ह्या सगळ्या क्रियांवर कंट्रोल करायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्या चित्तवृत्ती मनामधले विचार ह्यावर कंट्रोल करायचा आहे आणि त्यावर कंट्रोल झाला की मुख्य प्राण आपल्या हाती येतो आणि पूर्ण प्राणावर कंट्रोल झाला की हे जड शरीर आपण सोडून यामधून बाहेर पडू शकतो आपण त्या मंत्र्यासारखं या किल्ल्यातून बाहेर पडू शकतो तर अशा प्रकारे हा प्राणायाम सांगितलेला आहे तेव्हा आपण आत्तापर्यंत चार पायऱ्या बघितल्या यम बघितले पाच नियम बघितले आसन बघितलं आणि प्राणायाम बघितलं पुढच्या वेळेस आपण जेव्हा भेटू तेव्हा यापुढची पायरी जी की प्रत्याहार आहे प्रत्याहार आहे धारणा आहे मग ध्यान आहे आणि समाधी आहे तेव्हा यापुढची जी पायरी आहे ती प्रत्याहार आणि धारणा ह्या दोन बाबी आपण पुढल्या क्लासमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया तेव्हा आज आपण इथेच थांबू नमस्कार धन्यवाद सर्वे ओ भवन्तु सुखिना, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओं तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु